आपण या सगळ्या कोरोनाच्या संकटाच्या काळात रक्तदानाबद्दल का बोलतोय समजून घ्या. 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातल्या लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होते. जे लस घेतील त्यांना पुढले 60 दिवस रक्तदान करता येणार नाही, म्हणजेच रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू शकतो. म्हणून आत्तापासूनच आपण लस घेऊस तर या सगळ्या कालावधीमध्ये रक्तदान करणं फार आवश्यक आहे. मी जातोय डॉक्टर साधना तायडेत आपल्याबरोबर, आरोग्य सेवेच्या संचालिका. डॉक्टर साधना, मी ब्रेकपूर्वी जसं म्हणालो, अजूनही बहुतांशी लोकांच्या मनामध्ये रक्तदान या विषयाला घेऊन काही समज गैरसमज आहेत, ते नेमके काय आहेत आणि कोण रक्तदान करू शकतं? वय जी बोला. सगळे लोक रक्तदान करू शकतात. हा, तथापि रक्तदानाच्या पूर्वी आम्ही काही त्यांच्या तपासण्या करतो. उदाहरणार्थ त्यांचं वजन पाहतो आणि त्यांचा रक्ताचा त्यांचा अनिमियाचं प्रमाण किती आहे ते पाहतो. ह्या गोष्टी जर त्यांच्या योग्य असतील तर त्यांना आम्ही रक्तदानासाठी फिट करतो. डॉक्टर साधना, येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की रक्ताचं नातं जोडूयात, म्हणजे रक्ताचं नातं म्हणल्यानंतर अगदी मोठ्या पडद्यापासून तर वास्तविक जीवनापर्यंत आपण त्याबद्दलचे वेगवेगळ्या गोष्टी कायम बघितलेल्या आहेत, मग त्या दृश्य स्वरूपात बघितल्या आहेत किंवा प्रत्यक्ष देखील अनुभवलेल्या आहेत, अशा वेळी येणाऱ्या कालावधीत रक्ताचा तुटवडा कसा भासू शकतो आणि सध्या रोजची रक्ताची काय गरज आहे, किती पिशव्यांची गरज आहे? सध्या महाराष्ट्रात म्हणजे जेव्हा कोविड सुरू नव्हता त्यावेळेस रक्ताची 3000 ते 5000 पिशव्या प्रतिदिन आम्हाला लागत होत्या. आता कोविडमुळे थोडस लॉकडाऊनचा आता हा कालावधी सुरू आहे आणि त्यामुळे ऍक्सिडेंटची कमतरता झालेली आहे. पुष्कळशा ठिकाणी आमचे जे हॉस्पिटल्स आहेत ते कोविड हॉस्पिटल झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला प्लॅन्ड सर्जरी ज्या असतात तर त्या आमच्या कमी आहेत. तर त्यामुळे आम्हाला रक्तदानाचं किंवा रक्तपिशव्यांची थोडीशी कमी आम्हाला गरज भासते. म्हणजे तरी सुद्धा साधारणपणे प्रतिमाह आम्हाला 1500 ते 2500 एवढ्या पिशव्या आम्हाला दर महा पूर्ण महाराष्ट्राभर लागतात. आणि बोला बोला. आणि एवढा रक्तसाठा आमच्याकडे असणं ही गरज असते. तर त्यामुळे प्रत्येक रक्तपेढ्या हा त्यांचा किती साठा आहे त्याप्रमाणे ते पाहून तसं तसं त्यांचं रक्तदानाचं कॅम्प किंवा हे सगळं ते घेत असतात. डॉक्टर साधना, तशी एरवी रोजची गरज रक्तपिशव्यांची किती असते आणि साधारण किती रक्तपिशव्यांचा साठा हा असणं आवश्यक आहे, म्हणजे संकट असो वा नसो? हा, म्हणजे साधारणपणे तर रोज आम्हाला 3000 ते 5000 विविध रक्तगटाच्या पिशव्यांची आवश्यकता असते, म्हणजे नॉन कोविड जेव्हा असतो त्यावेळेस. परंतु आता कोविडमुळे किंवा लॉकडाऊनमुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, प्लांट सर्जरीज थोड्या कमी झाल्या आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे थोडासा रक्ताची गरज ही आमची थोडी कमी झाली आहे. फार जास्त नाही, पण साधारणपणे तरी सुद्धा अजूनही आम्हाला 1500 ते 2500 एवढ्या रक्तपिशव्या दररोज लागतात. डॉक्टर साधना, थॅलिसिमिया पेशंटबद्दल तर आम्हाला माहिती आहे की त्यांना नव्याने रक्त चढवावं लागतं, द्यावं लागतं, पण इतर अजून असे कोणते रुटीनमधले आजार आहेत किंवा काही गरजा आहेत ज्यात खरं तर रक्ताची तातडीने आवश्यकता भासते? आता असं असतं की रक्ताची गरज तर कशा कारणांमुळे लागू शकते. उदाहरणार्थ जर आपण रुटीनली धरलं तर जसं आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे थॅलिसिमियाच्या पेशंटला हे रुटीनली दर महिन्याला त्यांना रक्त द्यावं लागतं, त्यामुळे त्यांची आवश्यकता फार मोठी प्रमाणात असते. त्याचप्रमाणे हिमोफिलियाचे पेशंट आहे, काही अंशी सिकल सेल हा जो आजार आहे त्याचाही त्याच्यात आम्हाला रक्त द्यावं लागतं. त्याचबरोबर आम्हाला काही वेळेस ज्या सर्जरीज असतात
प्लांट सर्जरीज आहेत, अनप्लांट सर्जरीज आहेत, इमर्जन्सी सर्जरीज आहेत, त्या ठिकाणी सुद्धा रक्तदानाची खूप आवश्यकता असते. म्हणजे तिथे सुद्धा आम्हाला रक्त द्यावं लागतं. त्याचबरोबर डिलिव्हरीच्या माता आहेत, अशा मातांना सुद्धा रक्ताची कमतरता त्यांच्या शरीरात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा रक्ताची आवश्यकता असते. किंवा डिलिव्हरी दरम्यान त्यांना खूप रक्तस्राव झाला तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो काही बायकांना, त्यावेळेस त्यांना रक्तदानाची खूप खूप आवश्यकता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला रक्तदान करावं लागतं किंवा रक्त पिशव्याची फार मोठी गरज असते. डॉक्टर साधना, शेवटी कोणत्याही गोष्टीची मागणी वाढण्यापूर्वी किंवा त्याविषयीचा तुटवडा किंवा संकट येण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करणं फार आवश्यक आहे. आपण आरोग्यसेवेच्या संचालक आहात, त्या अनुषंगाने आपण काही रक्तदानाच्या विषयाला घेऊन काही कॅम्प ऑर्गनाईज करण्याचा विचार करताय का, किंवा राज्यभर राज्य सरकारने किंवा आरोग्य विभागाने याबद्दलचं नियोजन करावं याविषयीची काही मागणी करण्यात आली आहे का, काही तशा हालचाली होत आहेत का एक ढोबळ मानाने? साधारणपणे आम्ही आमच्याकडून सगळ्या रक्तपेढ्यांना सांगतो की आवश्यकतेनुसार तुमचा रक्तसाठा ठेवा. कारण काय असतं की जास्त रक्तसाठा करूनही त्याचा उपयोग नसतो, कारण दर 30 दिवसापर्यंतच हे रक्तसाठा आपण करू शकतो, त्यानंतर ते रक्त आपल्याला वाया जातं, त्याचा आपण बाकी उपयोग नाही करू शकत जास्त प्रमाणात. त्यामुळे आवश्यकतेनुसार रक्तसाठा करावा असं प्रत्येक रक्तपेढ्यांना आमच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याचबरोबर आम्ही आवाहन करतो, आम्ही सगळ्या संस्थांना, समाजसेवी संस्थांना त्याबाबत सांगितलं आहे. पूर्वी हा साधारण एप्रिल मे जूनचा जो कालावधी असतो, या कालावधीत कॉलेजेस, शाळा ह्या सगळ्या बंद असतात, त्यामुळे तसाही तो ड्राय पिरियड असतो आमच्यासाठी. तर जेव्हा कोविड नव्हता, लॉकडाऊन नव्हतं, त्या कालावधीत आम्ही रेल्वे स्थानकावर कॅम्प लावायचो, एसटी स्टँडवर आमचे कॅम्प व्हायचे आणि इतर ठिकाणी पण आम्ही कॅम्प लावायचो की ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते त्यांना आवाहन करायचो आणि अशा ठिकाणी आम्ही कॅम्प घेऊन हा रक्तसाठा आमचा व्यवस्थित राहावा यासाठी कार्यक्रम प्रयत्न करत असायचो. तथापि आता रेल्वे स्टेशनला फार गर्दी नसते आणि इतर ठिकाणी पण लॉकडाऊनमुळे जरास हे कमी झालेलं आहे पूर्वी, तर त्यामुळे आम्हाला थोडस या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आहे. पण तरी सुद्धा आम्ही प्रत्येकाला आवाहन करतो, लोक याला पुष्कळदा आम्हाला सहकार्य करतात, पुढाकार घेतात, समाजसेवी संस्था पुढे येतात आणि या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आमचा रक्तसाठा तेवढ्या प्रमाणात ठेवतो. डॉक्टर साधना, जरा साध्या सोप्या शास्त्रीय भाषेत समजून सांगा की लस घेतल्यानंतर का आपण रक्तदान करू शकत नाही, त्याचं नेमकं कारण काय? यानंतर लस घेतल्यानंतर साधारणपणे अँटीबॉडीज फॉर्मेशनचं प्रक्रिया सुरू असते आणि कुठलंही अँटीजन शरीरात गेल्यानंतर त्याच्यासाठी काही अवधी लागत असतो अँटीबॉडीज तयार होऊन. आणि इथे दोन डोसेस आपण देतो तर त्यामुळे तेवढा अवधी आपल्याला लागतोय, कारण पहिला आपण इंजेक्शन देतो आहे, त्यानंतर जवळजवळ 30 दिवसांनी आपल्याला पुढचा सेकंड डोस द्यायचा आहे आणि सेकंड डोस दिल्यानंतर तेवढ्या अँटीबॉडीज तयार होणं, तेव्हा अँटीजनचं हे पूर्ण कन्व्हर्शन होऊन अँटीबॉडीज तयार होणं यासाठी काही अवधी लागत असतो आणि त्यामुळे एवढ्या अवधीपर्यंत आपण रक्तदान करू शकत नाही. साधारण काही दिवस ठरलेत की पहिली लस घेतल्यानंतर किंवा दुसरी लस घेतल्यानंतर किती दिवस आपण रक्तदान करू शकत नाही, नेमकं काय कारण याबद्दल मोठा संभ्रम आहे? नाही, आता कसं आहे की आपण म्हणतोय की 28 दिवसपर्यंत तुम्ही रक्तदान करू शकत नाही, एक्झॅक्टली टायमिंग धरलं तर. परंतु पहिली लस काही लसींचं असं आहे, जसं की कोवॅक्स तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला ती सेकंड डोस त्याचा 1 महिन्यानंतर घ्यावा लागतो आणि कोविशिल्ड सारखी लस जर तुम्ही घेतली तर त्याचा सेकंड डोस हा तुमचा 6 ते 8 आठवड्यानंतर येतो. त्यामुळे कोविशिल्ड जे लोक घेतात त्यांच्या बाबतीत 3 महिने आपल्याला थांबावं लागणार आहे, तर कोवॅक्स ही जी लस आहे ती घेतल्यानंतर आपल्याला 2 महिनेपर्यंत थांबावं लागणार, कारण पहिला डोस घेतला त्यानंतर 1 महिन्याने तुमचा सेकंड डोस होणार आणि त्यानंतर 1 महिन्यापर्यंत तुम्ही रक्तदान करू शकणार नाही, त्यामुळे असा टोटल पिरियड तुमचा 2 महिन्याचा.
तर हे अशा प्रकारे तुम्हाला ह्या लसी घेतल्यानंतर थांबावं लागणार. पण डॉक्टर साधना, तुम्ही जसं म्हणालात की खरं तर एखादी रक्तपिशवी घेतल्यानंतर साधारण ती 30 ते 35 दिवस ती टिकण्याचा तो एक कालावधी असतो, किंवा तेव्हा तेवढ्या कालावधीतच त्याचा वापर झाला पाहिजे. अशा वेळी 1 तारखेनंतर बहुतांशी तरुण वर्ग जो आहे तो लसीकरणासाठी धाव घेईल. मग नियोजन आवश्यक ठरणार आहे. कशा पद्धतीने हे नियोजन आता आपल्याला करावं लागणार आहे, काही याबद्दल तुम्हाला याची चिंता वाटते या सगळ्या परिस्थितीची, किंवा तुटवडा जाणवू शकतो असं वाटतं तुम्हाला? नाही, या कालावधीत तुटवडा थोडाफार आम्हाला जाणवणार हे निश्चितपणे आहे, आणि त्यामुळे आम्ही तसं प्लॅन केलेलं आहे की आम्ही पुन्हा एकदा लोकांना आव्हान करणार की लस घेण्याच्या आधी तुम्ही जर इथे हे केलं, लसीकरण केलं, तर त्याचा जास्त आम्हाला फायदा होईल. जर आम्हाला तसंच वाटलं तर ज्या ज्या ठिकाणी लसीकरणचे केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्लॅनिंग करू की तिथे सुद्धा ब्लड कॅम्प लावावे. म्हणजे लसीकरण करण्याच्या आधी त्यांची फर्स्ट डोस आहे, तर लसीकरण करण्याच्या आधी त्यांना कोणाला रक्तदान करायचे, कारण हे स्वेच्छा रक्तदान आहे, हे काही कुणाला जबरदस्ती करता येणार नाही. परंतु तरुणांनी जर या रक्तदान केलं तर त्याचा त्यांना फायदाच होतो, प्रत्येकाला फायदा होतो. आपलाच गैरसमज आहे की आपण रक्तदान केलं तर आपल्याला कमजोरी येते, परंतु तसं नाही. रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीरात नवीन रक्तपेशी उत्पन्न होतात, त्या रक्तपेशी 120 दिवसानंतर पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात शरीरात, त्यामुळे जुन्या रक्तपेशी देण्यात तुम्हाला कुठलाही हे नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विकनेस येत नाही. तुमच्या शरीरात विकनेस आहे किंवा नाही हे पाहूनच आम्ही तुम्हाला ऍडवाइस करतो की तुम्ही रक्तदान करावं. त्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान आहे की त्यांनी रक्तदान करावं, आणि व्हॅक्सिन घेण्याच्या आधी जर त्यांनी रक्तदान आपणहून केलं, स्वेच्छेने केलं, तर हा रक्त तुटवडा आम्हाला पडणार नाही हे निश्चितपणे. आता ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, साधारण 2 महिने उलटले किंवा 3 महिने उलटले, ती लोक देखील रक्तदान करू शकतात? हो, करू शकतात, काही प्रॉब्लेम. तशी त्यांना काही शारीरिक किंवा तांत्रिक अडचण काही नाही त्याच्यामध्ये? नाही नाही, त्यांचं सगळं तपासणी करूनच आम्ही रक्तदान करतो. इनफॅक्ट तर आपल्याला प्लाझ्मा लागतोच, त्याच्याहीसाठी आम्ही आवाहन करतो की त्यांना कोरोना झालेला आहे, त्यांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी. आता प्लाझ्मा डोनेशनचं इतकं हे नाही, ICMR ने पण त्याच्यावर सांगितलेलं आहे. तथापि काही ठिकाणी आपण लागतो म्हणून काही लोक आपल्याला मागणी करतात, त्यावेळेस असेल तर आपण साठा करून ठेवायला काही हे नाही. जाता जाता अगदी थोडक्यात डॉक्टर साधना, काय अपील आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे? पुन्हा एकदा सांगते की प्रत्येकाने समोर यावं, स्वेच्छेने रक्तदान करावं, हीच आम्हाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आव्हान आहे, विनंती आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर पुन्हा एकदा आपण रक्ताचं नातं जोडण्याकरता म्हणून या सगळ्या संकट कालावधीत पुढे येऊ शकतो, कारण परत एकदा आपल्याला सांगायचं आहे की 1 तारखेनंतर म्हणजे 1 मे नंतर 18 वर्षांवरील वयोगटातल्या लोकांसाठी लसीकरण मोहीम जी ती सुरू होते. लस दिल्यानंतर बघा, जसं डॉक्टर साधनाने सांगितलं की साधारण 2 महिने किंवा 3 महिने आपल्याला रक्तदान करता येणार नाही आहे, कारण त्यामध्ये काही शारीरिक पुनर्बांधणीच्या गोष्टीत किंवा तशा प्रक्रिया होत असतात, त्यामुळे त्या अनुषंगाने लस घेण्यापूर्वीच आपण प्रत्येकाने रक्तदान करायला हवं. परत एकदा सांगतोय, रक्तदान हे जीवनदान आहे. एक हात मदतीचा, आपण मोहीम तर राबवतोच आहे, हा हात का नाही देऊ शकत आपण मदतीचा, रक्तदानाचा? यानंतर इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोक.